जरा गावात चाललोय, छोटस काम आहे, एक 4-5 रुपयाची लेवल होईल, मी आलो जरा जाऊन. आणि घरातली काम झालं का तुझं सुरू? अरे आता तरी नीट राहू दिला का चुकान? तुला जेवढी जमते तेवढी कर, बाकीची मी आल्यावर करतो बाबा. सगळी काम मीच करायची. ती भाऊ झाला की हिजती करते एवढी काम? हो करते. बाकीची करतो मी आल्यावर. आणि हे कालवण्याचं काय केले? काय म्हणजे आता नाहीच काय, तर काय करू? डाळ आहे ती करते. डाळ वय? हो अगं डाळ असती वय. इधर पैसे गावातून जाऊन मटणार मी वय? मी नाही जाणार, तुम्ही तुमचं घेऊन या. आईला मी नाही जाणार, घरातली काम सुद्धा सगळी मीच करायची. लागा खर्चून टाकू नको सगळे पैसे, मी येतो माघारी. हा तुला खर्चा थोडंफार काहीतरी खरंच मटणा पुरतो तरी ठेव, आता सगळेच टाकशील खर्चून. मला ही घ्यायचंय, मला ती घ्यायचंय. आलो जाऊन लगे. हो जरा ऐकता का, एवढं कसलं महत्वाचं काम आहे तुमचं? आता सगळी कामं सांगायची का तुला? तुला सांगूनच करायचं का मी? हा कुठं चाललाय आणि कसलं काम आहे विचारलं म्हणून काय झालं? कुठं फिराय नाही चाललो, काम आहे, 4-5 रुपये मिळणार म्हणून चाललोय. विचारलं म्हणून काय झालं? लागा चल. काय ना आलाय माणूस आहे. वायली काय झालं? जेवायला है का ओ घरी आपल्या? भाऊजी तुम्ही किती दारू पेलाय? झाले 20-30 कोटरा. तुमच्याकडे तर पैसे पण नसतात, कुठं आणले पैसे एवढे? काय वहिनी तुमच्या दिराला काय तुम्ही भिकारी भिकारी समजता का काय? माझा दिरा अंबानी नाही का? आता हाय ते घरी काम आणलं पैसे सांगा. होत कि माझ्याकडे पैसे आलं पैसे तुमच्याकडे? ती आपलं सैनिकलं ती हित काम केलं होत दुकानात, तिथनं आणलंय. खोट कशाला बोलता, इकडचे पैसे घेऊन गेला ना तुम्ही? अहो काय वहिनी काय कसला बी आरोप फिरप घेऊ नका माझ्यावर. तिकडचे पैसे कुठे गेले? तिथले पैसे गेला उडून फिरून मला काय माहितीये. तिथं कोण पण नव्हतं दुसरं, तुम्हीच एकटं होता. हा तुमच्या नवऱ्याला विचारा की त्याने घेतले भितलेत का काय? माझ्याकडे काय नाही बाबा. एवढ्या पैशाची दारू पिऊन आलाय? अहो काय बहिणी तुम्ही राव पाडायला, एकतर घरात पैसे नसतात, तुम्ही फक्त दारूवारी पैसे घालवा. अहो काय तुमचं काम धंदा करायचं ना जाऊन बाहेर? हा बरोबर आहे, तुमचं काम धंदा कर केलंच पाहिजे. सबूत काय तुमच्याकडे की मीच चोरला? मीच त्याच पैसे दारू पिऊन आले सांगा बरं. आपले पैसे गेले कुठं आणि घरात दुसरं कोण पण नव्हतं? दुसरं होता. अहो मी होतं मला हाय की मान्य, पण मी चोरत नाही पैसे. असं कोण घेतले पैसे? वहिनी तुम्ही असा आरोप घेऊ नका राव. गावातली माणसं मला म्हणतात चोरट, तू घ्या कसं वाटत? ते तुम्ही घरातली भांडी विकताय, सामान विकताय, पैशाचे दारू काय वहिनी का गाव म्हणते? तुम्ही तर असं म्हणू नका राव, मला बरोबर वाटत नाही बघा. ही तुम्ही योगा जावा का, जेवा भेवा असलं तर आणायच बसतो आपलं. तुम्हाला जेवायला आणा, काम धंदा करायला नको. वहिनी राव किती काम करतो, ठेवलेले पैसे घेऊन जाताय. वहिनी राव किती काम करते राव, बघा की तिथं जाऊन सगळं नाश करून आले, आपलं चांगलं करून आले. बघा जाऊन तिथं बघा काम केली, दिवसभर पिऊन पडलेला असत नुसतं. वहिनी हक्काची पेत राव,
कोणाच्या माग नाही जात मी असं म्हणत होते का तुमचा ते पैसे घेतलं नाही मी तिथलं पैसे अहो नाही मी घेतलं पैसे तुम्ही राह बघा हे असलं बोलताय मला अजिबात आवडत बघा आणि तुम्हाला माहिती तुमचा नवरा कसलाय अहो एक दिवस चालला मग दाखवतो तुमचा नवरा कसलाय चोरट भाडा आहे तर माझ्या पैसे घरातलं नाही मी घेतलं पैसे तुमचं कशाला पैसे पैसे द्या माझे मला परत माझा किस्सा हा काही एक रुपया नाही आता बघा काय काय दलिंद्र किती मुताड पिऊन आला तर सुधारणार का कधी काय झालं अहो तुम्ही ते पैसे दिलेले ना तिथे ठेवले होते मी सामान आणायला घेऊन गेले आणि दारू पिऊन आलेच घरातले पैसे सुद्धा स्वतःच्या घरातले पैसे चोरून दारू प्या काय सबूत आहे मी चोरले पैसे सांग बरे मला तुम्ही का असला कसला आरोप घेतायला का मला घर सोडायचं गेलं का तुम्ही तुम्ही एकटाच होता भाऊजी ते शेजारचे काकू आले होते तिथं कोण नव्हतं आलं आलं वय मग येतल की थांबा मग घेऊन काय गडबड लावली आहे तुम्ही नाही ते काढू नका पैसे द्या ते घेऊन गेला ना ते पैसे द्या हो 500 रुपये ठेवले होते घेऊन गेलाय अरे ए किती खोटं बोलतोस रे किती किती खोटं बोलतोस हा किती खोटं बोलतोस शर्टला हात लावू नका हा बरं तू पैसे नेले नाही हा तुझ्याकडून प्यायला पैसे कुठून आले रे हे मुताड प्यायला पैसे कुठून मग मी आता वहिनीला बोलले की तिथं ते दुकानात काम केलं होतं पैसे भेटलेत अरे गावाने टाकून दिले तू बोलू आहेस की रे आणि तुला कोण काम देणार आहे कोण काम देणार आहे मी काम करून आलोय लागला सांगाय तोंडवर करून हा अरे घरात एक भांड्या तरी ठेवलंच का रे हा लागला सांगायला भांड्या तरी ठेवलंच का आणि काम करून आलोय सख्या काय मला चक्करी यायला लागली चक्करी लागली तुला अरे पिऊन पिऊन प्याला 100-200 बाकीचे दि पैसे चल 100-200 नाही 300 रुपयाची पेल आणि 200 रुपये पहिले उधार देऊन आलोय मग माझं नाव खराब झालं तर तिथं मला उधार देईन का परत देऊ नाही देणार मग देऊन आलो मी आताच अरे तुझं नाव तरी आहे का हा गावात लागलं खराब व्हायला लागले नाव अरे कारला का मला त्रास द्यायला लागला जा की निघून तुम्ही जावायतलं घर सोडून माझं तुझं घर आहे माहिती तुझं घर आहे मग कोणाचं आहे अरे आता लय बोललास तुला लय राहील बघ काय झालं बोलाय आता शब्द राहिले नाही शब्द राहिले तुला बघायचं का तुला बघायचं का काय दाखवणार शब्दात बोल की मला शब्दात महाराज काय धमकी देतोय मग तुला दाखवतोय तुक्या कोण आहे तुक्याचा तुक्याच करीन मी आता एका चापटीत शेंबड पोच पहिला काय सांगायला लागला होय तुला शेंबड पोचायचं का मला लागला शहाणपणा शिकवायले अरे चल मोठा आला शहाणा तू चल जा घरी तुझ्या तुझ्या चल तिकडे पळ चल नेक ए चल ग जाऊ दे ह्याच्या कुठे पियादाच्या नादी लागतीस ए जा लवकर निघ वहिनी ओ वहिनी त्या सकारामच्या पहिल्या 2 बागे पळून गेल्यात अरे काय लोक आग पेटून गेलास काय भाडे कोट बोलता का तुम्ही माझ्याशी मला नाही नाही तसं काय नाही तसं त्याचा कुठे पियादाचा ऐकतीस ना तू खोटं कशाला बोलेल नाही मी तुला कसं कुठं बोलेन ते कुठे पियादाचा ऐकतीस तसं काय नाही तुझा मी मटर घेऊन येतो 2 किलो मटर आणतो जा 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 लोक नमस्कार जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांच्यात शेअर करा आणि ती लाल आहे का नाही ती काय ती त्याला सबस्क्राईब करा ती काय ती चल बाबा शूटिंग लावायची शहाणपणा लागला शिकवायचं सबस्क्राईब करायला विसरू नका करा करा